काढला जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केलं त्यावेळेस जाळताना आंबेडकरांचा काही फोटो फाडला अशा प्रकारचा आरोप झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितली. मला वाटतं काय जितेंद्रजी आंदोलन करतात. मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही. आज सकाळपासून माझ्या मंत्रालयामध्ये मिटिंग चालू होत्या. त्या सगळ्या मिटिंग करून मी पार्टी कार्यालयात बसलो आणि तिथून डायरेक्ट इकडं आलेलो आहे. मी त्याच्या संदर्भातली माहिती घेतो. परंतु एक गोष्ट खरी आहे, देशामध्ये असणारे जे कोणी आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्याबद्दल प्रत्येकाला एक आदर असतो, त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. कुणाच्याही त्याच्यातनं भावना दुखवल्या जाणार नाही त्याबद्दलची काळजी ही प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतली गेलीच पाहिजे अशा विचाराचा मी स्वतः आहे. ससून रुग्णालयाच्या प्रकरणासंदर्भात आता तीन जणांचा निलंबन मध्ये आहे, ते वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे, त्यामध्ये ससूनच्या डीनचा देखील समावेश होता. यामध्ये आम्ही सुरुवातीलाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी, राज्याच्या अर्थमंत्र्यांनी, तिथल्या पालकमंत्र्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न होता जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तशा प्रकारचा तपास चाललेला आहे. जसा जसा तपास पुढं जातो आहे, जसं जसं ज्यांचे कुणाचे दावं पुढं येत आहेत त्या त्या पद्धतीनं पुढच्या ॲक्शन होत आहेत हे आपण सगळेजणं बघताय. ज्या मुलांनी तो ॲक्सिडेंट घडवला त्यालाही तोही आतमध्ये घेतलेला आहे, त्याच्या बापालाही आतमध्ये घेतलेला आहे, त्याच्या बापाच्या बापालाही आतमध्ये घेतलेला आहे. आत म्हणजे जे कायद्यानी नियमाने चौकशी करायची असते त्या सगळ्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे हे आपण पण सगळेजणं बघताय. त्याच्यामध्ये कुणाची भीड ठेवली जाणार नाही. जे कोणी दोषी असतील, जे कोणी दोषी असतील, मी मागेही सांगितलं, मी ते बोलत असताना की बाबा त्याच्यात अजित पवारसारखा दोषी असेल तरी देखील त्याच्यावर कारवाई होईल. दारूचा बाटल्याचा खच सापडला म्हणजे तू केलं का ते? त्याच्यामध्ये जो जसं हा ॲक्सिडेंट झाल्यावर त्याच्यात दोषी असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चाललं आहे. तशा पद्धतीनं दारूच्या बाटल्याचा काय कुठं तुला सापडला किंवा पाहायला मिळाला, तिथं जे कुणी दोषी असतील, कशा बाटल्या आल्या, कुणी बाटल्या आल्या, त्या त्याचा टॅक्स भरला गेलेला आहे का, एक्साईजचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे, ह्याची सगळ्याची चौकशी होईल. त्या डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासायच्या असतात. त्या तपासून आम्ही एक बघत असतो, आपल्या देशातली काय आपल्या राज्यातली कायदा सुव्यवस्था चांगली राहावी. ही चांगली कायदा सुव्यवस्था राहत असताना नाहक कुठल्याही निष्पाप माणसांना त्रास होऊ नये आणि हा त्रास होऊ न देता चुकीच्या पद्धतीनं जर दोन नंबर व्यवसाय कुणी करू पाहत असतील आणि त्याच्यातनं दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशांवर कडक कारवाई करण्यात. मला त्याच्याबद्दलचं काही माहिती नाही. तुम्ही काय करता पत्रकार मित्र, काही तुम्हाला माहिती नसतं, काही पण बातम्या पसरवतात. त्याच्यामधला एक कागद तुम्ही दाखवा की चौकशी चाललेली आहे, दाखवा ना. तुम्ही प्रश्न विचारता ना, मला पुरावा तर पाहिजे ना तुमच्याकडे, दाखवा. अजितदादांना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का तिची तयारी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.